बाहेर पडताना स्वतःच्या घराबरोबर इतर महिलांना रोजगार निर्मिती देऊन त्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढत असल्यानं सिंधुताई गोफणे अनेक महिलांसाठी आदर्श ठरले आहे. आणि आता पाहूयात पुढची बातमी. संतुलन संस्थेच्या पल्लवी रेगे या उच्च शिक्षित संस्थापिका आहेत. पती बस्तू रेगे यांच्या बरोबरीने त्या समाजात काम करत आहेत. महिलांच्या मदतीने दारूबंदीसाठी त्यांनी वेळोवेळी आवाज उठून आंदोलने देखील केली आहेत. समाजातील गोरगरीब कष्ट करत समाजातील लोकांसाठी त्या सतत काम करत असतात. महिला दिनानिमित्त पल्लवी रेगे यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत, पाहूयात. महिला दिनानिमित्त आपण आज भेटणार आहोत संतुलनच्या संस्थापिका पल्लवीताई रेगे. मी ॲडव्होकेट पल्लवी बस्तू रेगे 1997 एक सामाजिक संस्था संतुलन ह्याची स्थापना करून वंचित महिला मुली त्यांच्यासाठी कार्यरत आहेत. मी सामाजिक कार्यामध्ये समाज कार्याची पदवी घेतलेली आहेत आणि LLB कोर्स करून महिलांना कायदेशीर मदत करण्यासाठी प्रत्येक वेळा तयार असते. 1997 संतुलन संस्थेची स्थापना केली. त्याच्या आधी मी आगा खान पॅलेसमध्ये ॲज अ प्रिन्सिपल म्हणून काम करत होते. पण माझे पती ॲडव्होकेट बस्तू रेगे ते एका संस्थेमध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून काम करत असताना आम्ही संध्याकाळचे ऑफिस काल संपल्यावर नगर रस्त्यावरून जात असताना 13 मुलांना वाघोलीमधून येणाऱ्या एका डंपरने उडवला आणि त्या मुलांना आम्ही उचललं. पण त्याचा जीव गेला होता. त्याची आई विधवा होती आणि त्याला एकुलता एक मुलगा होता. ते त्या आईला आपण मदत करण्याचा प्रयत्न केला पण त्या डंपरवाला पळून गेला. आम्ही त्याच्या शोधात दुसऱ्या दिवशी वाघोली गावात पोचलो आणि तिथे जाऊन जेव्हा आम्ही खाण कामगारांची परिस्थिती बघितली ते खूपच बिकट होती. त्या खाणीचे ढिगावर लहान लहान मुले खेळत असताना, काही आईवडिलांना मदत करत असताना आणि काही महिला एवढी वाईट परिस्थितीमध्ये होत्या की ते आम्हाला आमच्याशी बोलायला पण घाबरत होत्या. एका महिलेला आपण बघितलं की त्याचा पायावर दगड लागलेला होता आणि ती बाई ते हळद लावून बसलेली आणि त्याला विचारल्यावर ते म्हणते की तिचा मिस्टर दारू पिऊन दिवसभर पडलेला असतो आणि ज्या दिवशी तिचे पायाला लागलं त्या दिवशी खान मालक सुपरवायझर त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि त्याच्यानंतरने ती अशीच आहे. ती रोज हळद लावते आणि त्यांचे मजमजुरी करणारा कोणच नाही. आणि आम्ही संध्याकाळचं काही मुलांना भेटलो तर ते मुलं सगळे असंच खेळत असायचे. त्यांना विचारल्यावर ते म्हणतात आम्हाला आईबापांना मदत करावं लागती, खाणीमधून पाणी भरून आणावं लागतं, आम्हाला भांडी धुवा लागती आणि आईबापांना डब्बे पोचवायचं काम करावं लागतं. मग आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही शाळेला का जात नाही. ते म्हणतात आमच्या घराला दरवाजे नाही. आम्ही शाळेला गेलो तर आमची देखभाल कोण करणार आहे आणि आमचे आईबापा आम्हाला काय शाळेला बी जाऊन देत नाही. आम्ही जेव्हा खाणीमध्ये कामाची सुरुवात केली तेव्हा आम्ही पाहिले की मुलींची आणि महिलांची बिकट परिस्थिती होती. आम्ही पहिले महिलांसाठी प्रौढ वर्ग सुरू केले आणि प्रौढ वर्गांच्या माध्यमातून आम्हाला महिलांची समस्या समोर आल्या. आणि विशेषतः म्हणजे दारूपासून महिला खूप त्रस्त होत्या. आणि आम्ही 1999 दारूचे अड्डे फोडायचे ठरवलं क्योंकि महिलांना एवढा त्रास व्हायचे आणि काही मुलींवर एवढा अन्याय आणि अत्याचार व्हायचे की लहान वयामध्येच ते गरोदर व्हायचे आणि मुलांना जन्म देऊन ते रस्त्याचे बाजूला टाकून द्यायचं. आणि मग जेव्हा महिलांनी एकत्र मिळून ठरवला की आपण दारूचे अड्डे फोडायचे तेव्हा जागतिक महिला दिनानिमित्त 500 महिला आम्ही रस्त्यावर आलो आणि वाघोली गावातील 40 अड्डे फोडून काढले. आणि तेव्हापासून मग महिलांमध्ये एकी आली आणि महिला स्वतःला सक्षम समजू लागल्या. पण प्रत्येक वेळा आपण मिटिंगा घ्यायचो समजून सांगायच्या ह्याच्यातून महिलांचे गरजा भागवत नव्हत्या. म्हणून आम्ही महिलांचे बचत गट स्थापन केले आणि बचत गटातून मग महिलांना आर्थिक सक्षमीकरण करून त्यांना लोन ह्याच्यातून त्यांना कला कौशल्य ह्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार दिले. आणि पुढे जाऊन त्या महिलांची पतसंस्था स्थापन करून महिलांना जास्त ह्याच्यामध्ये कर्ज उपलब्ध करून त्यांचे उद्योगधंद्यामध्ये भर टाकली आणि मोठे मोठे कार्य त्यांना सुरू करण्यास आपण सहकार्य केला. त्याच्याबरोबर आम्ही महिलांचा कायदा सल्ला केंद्र सुरू केला, जेणेकरून त्यांना कायद्याची मदत मोफतमध्ये दिली जावी. आजपर्यंत मी 750 केसेस महिलांचे सोडवलेले आहेत. का
कोणताही एक पाई खर्च न करता कायदा सल्ल्याच्या माध्यमातून आम्ही महिलांना सहकार्य करत असतो. आणि ताई, भविष्यात महिलांसाठी आपण काय करणार आहात? भविष्यात विशेष कर मुलींना KG पासून ते पदवीपर्यंतच्या मोफत शिक्षण ह्याच्यासाठी आपण आमच्या ऑलरेडी धोरण चालू आहे सरकारशी, तर मोफत शिक्षण त्यांना मिळावं आणि महिलांना कौशल्य प्रशिक्षण केंद्र असं सुरू करून त्यांना त्यांचे पायावर उभे करणे आणि आमची पतसंस्थेच्या रूपांतर मोठी बँकेमध्ये करून त्यांना व्यवस्थितपणे पैसे उपलब्ध करून देणे, येणेकरून महिला आपले पायावर उभी राहतील आणि पुढे आपले मुलामुलींचे शिक्षण पण व्यवस्थितपणे करू शकतील. आणि एक महिला स्वतःचे पायावर उभी राहून व्यवस्थितपणे जीवन कसं जगू शकते ह्यांच्यासाठी आम्हाला मोठा कारभार करायचं. हे आपण समाजकार्य करत असताना आपल्याला अनेक अडचणी आल्या आणि त्या आपण कशा सोडवल्या? विशेष कर आम्ही जेव्हा कामाची सुरुवात केली तेव्हा तर महिलांना घरापासूनच प्रोत्साहन मिळत नव्हतं. मग आम्ही सर्व कार्यकर्त्याने मिळून जागृती कार्यक्रम राबवले. पुरुष आणि महिला एक समान आहे, दोघांचा सहभाग कुटुंबाला पुढे आणण्यासाठी महत्त्वाचा आहे. क्योंकि आमच्या संस्थेमध्ये सगळे मिळून आम्ही कार्य करत असतो म्हणून पुरुष आणि महिला ह्याच्यामध्ये भेदभाव न करता, मुलगा आणि मुलगीमध्ये भेदभाव न करता सर्वांनी एकत्र येऊन स्वतःचा विकास करायचं. आमचा विकास आमचे हाती हे आमचा तत्व आहे आणि आम्ही सुरुवातीलाच महिलांना पुढे आणायचा प्रयत्न केला आणि घराच्या लोकांचा पण जनजागृती करून त्यांच्या मन मोकळे केले. आणि नंतरने आम्हाला राजकीय लोकांकडून जे संघटन तोडायचं समस्या आली त्या बी आपण त्यांच्या पण ग्रामपंचायत प्रशिक्षण असं लावून त्यांना पण जागृत केलं आणि लोकांचा एकीकरण आणि संघटन मजबूत ठेवण्यासाठी आम्हाला खूप प्रशिक्षण घ्यावं लागले. आणि विशेष कर जेव्हा आम्ही पुढे आलो आम्ही दारूचा अड्डे फोडले तेव्हा बी आमचे गुडघे तोडायचे लोकांनी ठरवला होता पण आम्हाला डायरेक्ट अटॅक न करता आमची गाडी संतुलनची गाडी जाळून टाकली, आमचे घराला आग लावली आणि आम्हाला म्हणजे जेवढा कष्ट त्याने म्हणजे प्रयत्न केले की आम्हाला आम्ही काम थांबवावा पण आम्ही लोकांचं ना ऐकता सर्व समस्यांना तोंड देत आम्ही पुढे जात राहिलो. आणि विशेष कर आम्ही आम्हाला महिलांची साथ खूप मिळाली. ते महिला स्वतःला म्हणजे जसे एका परिवाराचे आपण आहोत ते प्रत्येक वेळा म्हणत असता की संतुलन आमच्या माहेर घर आहे, आम्हाला ते ऐकून खूप आनंद होतो आणि आम्ही एकत्र मिळून काम करत असतो. कुठे बी आम्हाला असं वाटत नाही की एखादी समस्या आली तर ते आम्हाला आमचे कामापासून मला लांब करेल, पण एकत्र मिळून आम्ही कसे काम करू शकतो ते आम्ही एकत्र करतो. आत्ताच आपण बघितलं पल्लवी ताई रेगे ह्या संतुलन संस्थेच्या संस्थापिका आहेत, यांनी कोणत्याही गोष्टीला न घाबरता महिलांसाठी खूप मोठे योगदान दिले आहे. सचिन धुमाळसह सुरेश वांडेकर, वाघोली, पुणे.